जिल्हा परिषदेत आयोजित समन्वय सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गटविकास अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. शुक्रवारी जिल्हा परिषदेत पार पडलेल्या समन्वय सभेत जिल्ह्यातील गटारमुक्ती तसंच शोषखड्ड्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. ही कामं नियोजनानुसार व्हायलाच हवीत, जे गटविकास अधिकारी दिरंगाई करतायत अशांना कारणे दाखवा नोटिशीला उत्तर द्यावं लागेल असा सज्जड दमच अक्कलकोट उत्तर सोलापूर माळशिरसच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आला. आता आज डेप्युटी सी डी डी काल एप्रिलचं कामाचं शेड्यूल कसं पाहिजे मी त्यांना माहिती दिलेली आहे. आज सर्व तालुक्याच्या अधिकाऱ्यांना बोलण्याचं काम हे आहे. प्रत्येक तालुक्याचे अधिकारी आणि जिल्ह्याचे अधिकारी, तालुक्याचे सी डी पी ओ असतील, डी ओ असतील, बी डी ओ असतील, डेप्युटी इंजिनियर सर्व प्रकारचे, पी एच ओ असतील, ॲनिमल हजबंडरी असतील, एक्सचेंज ऑफिस आहे तुमचं, प्रत्येकाच्या फाईल्स मी माझ्या जीडीच्या स्पेशल सेक्शनला बघायला लावणार आहे. महिन्यात त्यांनी काय काम करावं, रुटीन काम तर आहेच आहे, पण महिन्यात त्यांनी किती शाळा इन्स्पेक्शन कराव्या, किती अंगणवाडी इन्स्पेक्शन कराव्या, शाळा इन्स्पेक्शन करताना कोणत्या फॉर्मॅटमध्ये इन्स्पेक्शन करावं, अंगणवाडी, पी एस सी, सब सेंटर, सेम फॉर व्हिडिओस त्यांना आम्ही टार्गेट दिलं. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, चंचल पाटील, शिक्षणाधिकारी संजय राठोड, आरोग्य अधिकारी शीतलकुमार जाधव आदींची उपस्थिती होती.